नमस्कार मित्रांनो, आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती, यानिमित्त प्राचीने केलेले भाषण तुम्ही नक्की ऐका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे नाव धन्यवाद। प्राची गोविंद थोरात। आज मी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी 200 शब्द सांगणार आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस एक महा स्वातंत्र्य सेनानी होते। कठोर परिश्रम आणि महानेतृत्व या कार्यामुळेच त्यांना नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांचा जन्म ओडिशाच्या कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते, वाईचे नाव प्रभावती बोस होते। नेताजी सुभाषचंद्र बोस एक हुशार विद्यार्थी होते। कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला। अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत असे। एकदा त्यांनी इंग्रज प्राध्यापक कोटेन यांनी भारताविरुद्ध केलेल्या टिप्पणीसाठी संप पुकारला होता, त्यामुळे त्यांना कॉलेज सोडावी लागली। त्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि 1918 साली ते बी ए पास झाले। 1937 साली ते काँग्रेस अध्यक्ष झाले, पण 1939 साली काँग्रेस धोरणातील मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला व आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले। भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास त्यांचा विश्वास होता। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, असे म्हणत त्यांनी भारतीयांना इंग्रजांच्या विरुद्ध पुकारलेल्या त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले। असे सांगण्यात येते की 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात ते मरण पावले, परंतु त्यांचा मृतदेह सापडला नाही, म्हणून त्यांचा मृत्यू एक रहस्य म्हणून राहिला आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। माझे नाव प्राची गोविंद थोरात। आज मी तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी 2 शब्द सांगणार आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस एक महा स्वातंत्र्य सेनानी होते। कठोर परिश्रम आणि महानेतृत्व या कार्यामुळेच त्यांना नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांचा जन्म ओडिशाच्या कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते, वाईचे नाव प्रभावती बोस होते। नेताजी सुभाषचंद्र बोस एक हुशार विद्यार्थी होते। कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला। अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत असे। एकदा त्यांनी इंग्रज प्राध्यापक कोटेन यांनी भारताविरुद्ध केलेल्या टिप्पणीसाठी संप पुकारला होता, त्यामुळे त्यांना कॉलेज सोडावी लागली। त्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि 1918 साली ते बी ए पास झाले। 1937 साली ते काँग्रेस अध्यक्ष झाले, पण 1939 साली काँग्रेस धोरणातील मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला व आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले। भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास त्यांचा विश्वास होता। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, असे म्हणत त्यांनी भारतीयांना इंग्रजांच्या विरुद्ध पुकारलेल्या त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले। असे सांगण्यात येते की 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात ते मरण पावले, परंतु त्यांचा मृतदेह सापडला नाही, म्हणून त्यांचा मृत्यू एक रहस्य म्हणून राहिला आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।